नमस्कार मित्रांनो, जय हिंद। आज आपण या ठिकाणी SFTCचा जो फायरमनचा कोर्स आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये आपण त्यासाठी लागणारी पात्रता, त्याची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, SFTCबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी आज आपण घेणार आहोत। तर SFTC याच्याबद्दल सांगायचं झालं तर SFTC हा एक महाराष्ट्र शासनाचा 6 महिने कालावधीचा निवासी फायरमनचा कोर्स आहे। निवासी म्हणजे जसे पोलीस आर्मीसाठी 9 महिन्यांचा ट्रेनिंगचा कालावधी असतो, त्यावेळी त्यांना त्या आर्मीच्या कॅम्पमध्ये राहून किंवा त्या ठिकाणी राहून 24 तास ते त्या ठिकाणी राहून त्यांना ट्रेनिंग पूर्ण करायला लागतं, तशाच प्रकारे SFTC कोर्समध्ये सुद्धा 6 महिन्याचा हा निवासी कोर्स आहे। आपल्याला त्या ठिकाणी जाऊन राहावं लागतं 6 महिन्यासाठी आणि त्या कालावधीमध्ये आपण हा कोर्स कम्प्लीट करू शकतो। तर अशा प्रकारे हा निवासी प्रकारचा फायरमनचा कोर्स आहे। तर याच्यासाठी पात्रता काय आहे, तर SFTC कोर्ससाठी पात्रता आहे किमान 10वी पास होणे यासाठी गरजेचे आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही SFTC कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज नक्की करू शकता। तर अर्ज कसा करायचा, त्याची प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारची असते याबद्दल सांगायचं झालं तर SFTCचा कोर्ससाठी ऑनलाईन जागा सुटतात। दर 6 महिन्याला एक बॅच असते व दर 6 महिन्याला याची ॲड येत राहते। तर ऑनलाईन पोर्टलवरती ज्यावेळेला ज्यावेळेला ॲड येते त्यावेळेला आपल्याला त्यावरती ऑनलाईन फॉर्म भरायला लागतो। ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर आपली लेखी परीक्षा ही कॉम्प्युटरच्या सहाय्याने घेतली जाते। त्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता यासारखे विषय समाविष्ट असतात। यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे असतात। त्यानंतर त्याच्या जी आपली लेखी परीक्षा आहे त्याच्या मेरिटच्या आधाराने मेडिकल व फिजिकलसाठी आपल्याला महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमी सांताक्रूज कलिना BKC मुंबई या ठिकाणी डिपार्टमेंटकडून, जे अग्निशामक डिपार्टमेंट आहे महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचं, त्यांच्याकडून आपल्याला बोलवण्यात येते। त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपले जे मेडिकल आहे, फिजिकल आहे, ह्या टेस्ट घेतल्या जातात। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की आपण मेडिकल फिटनेससाठी व फिजिकलसाठी जाण्याच्या अगोदर आपलं जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे हे एका MBBS डॉक्टरकडून नक्की सोबत घेऊन जा, जेणेकरून आपल्याला तिथे जा गेल्याच्या नंतर अडचण येणार नाही। कारण की हे सर्टिफिकेट गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला भरती प्रक्रियेतून त्या ठिकाणी बाद केले जाऊ शकते। ठीक आहे, तर अशा प्रकारची ही मेडिकल फिजिकलची जी प्रक्रिया असते ही असते। याच्यामध्ये जास्त काय नाही, वजन, चेस्ट, छाती ह्या प्रकारचे प्रकार जे आहेत मेडिकल फिटनेसमध्ये घेतले जातात, बाकी जास्त तरी काय नसते याच्यामध्ये। तर याच्या आधारे जी आपली लेखी परीक्षा झाली आहे त्याच्या आधारे आणि मेडिकल फिटनेस जी परीक्षा झाली आहे याच्या आधारे एक मेरिट लिस्ट काढली जाते, जे काही दिवसानंतर ऑनलाईन ते लोक जे आहेत ते अकॅडमीवाले ते टाकून देतात। त्याच्यामध्ये जर आपलं नाव आलं तर आपल्याला त्या ठिकाणी एक ट्रेनिंग सेंटर जे आहे ते देण्यात येते। महाराष्ट्रात टोटल 8 ते 10 ट्रेनिंग सेंटर हे महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचे आहे। जे आपल्या घराच्या जवळ आहे ते ट्रेनिंग सेंटर आपण त्या ठिकाणी निवडू शकतो। तर अशा प्रकारे आपण ही जी प्रक्रिया आहे याच्याबद्दल आज माहिती घेतली। तर तुम्हाला या ठिकाणी आणखी काही क्वेश्चन असतील, काही प्रश्न असतील SFTC विषयी, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे यूट्यूबवरती, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करायला विसरू नका। शेअर करा, लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।